अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पहूर कसबे येथील ग्रामपंचायत मध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचारासंदर्भात पहूर कसबे येथील रहिवासी अतुल मधुकर लहासे हे आज जामनेर शहरातील पंचायत समिती आवारात उपोषणास बसले आहे। पहूर कसबे गावात होत असलेली विकास कामे ही निकृष्ट दर्जाची असल्याचे म्हणत ग्रामपंचायत प्रशासन खोटी बिले जोडून निधी लाटण्याचे काम करत असून संबंधितांच्या डोक्यावर राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। त्यामुळे पहूर कसबे ग्रामपंचायतमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध तत्कालीन ग्रामसेवक, विद्यमान ग्रामसेवक, पंचायत समिती व जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे इंजिनियर यांची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करून तत्काळ निलंबन करावे अशी मागणी अतुल मधुकर लहासे हे करत आहेत। विचारा मी तुम पहिले माझा एक मी पोरपेट ग्रामपंचायतचा रहिवासी आहे अतुल मधुकर लहासे। माझ्या पोर कसबे ग्रामपंचायतमध्ये गेल्या 10 वर्षापासून विविध प्रकारचा भ्रष्टाचार सुरू आहे, मात्र यावर कुठल्याही प्रकारचं प्रशासनाचं, शासनाचं व राज्य शासनाचं कुठलाही अंकुश नाही आहे। याविरोधात मी वारंवार पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत प्रशासन असेल, जिल्हा परिषद प्रशासन असेल, इवन एवढंच नव्हे तर मी विभागीय आयुक्त, मंत्रालय, ग्रामविकास खात्याचे सचिव यांच्यापर्यंतसुद्धा मी पत्रव्यवहार केला। 4-6 महिन्यापासून मी इथे पत्रव्यवहार करतो आहे। म्हटलं कुठलंही उत्तर माझ्यापर्यंत संबंधित डिपार्टमेंटने पाठवलेलं नाही आहे, कुठल्याही प्रकारची संबंधितांवर कारवाई नाही आहे। मात्र या संबंधित जे काय प्रकरण करत आहेत त्याच्यावर यांचं कुठला तरी राजकीय वरद असतं आहे असं यातून निदर्शनात येते। आजच्या तारखेला मी पहिला अर्ज जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतला 2 फेब्रुवारीला गेला होता। त्याच्यानंतर आज पाहिजे तर शासनाने संबंधितांवर कुठलीही कारवाई केलेली नाही आहे। त्यानंतर जेव्हा जेव्हा मी कारवाईसाठी प्रयत्नशील झालो त्यावेळेस प्रत्येक वेळेस फक्त उडाउडीची उत्तरे देणे, इवन एवढंच नव्हे तर मी ग्रामविकास खात्याचे आमदार गिरीश महाजन यांच्या खात्याचे जे सचिव आहेत श्री एकनाथ डवले साहेब यांच्याकडे मी संपूर्ण पंच घेऊन गेलो होतो, मात्र त्यांनी मला अत्यंत म्हणजे तिकट भाषेत म्हटल्या जाईल माझ्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर की तुम्ही इंजिनियर आहात का, तुम्ही ठरवणारे कोण, इथे ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे किंवा निकृष्ट दर्जाचे काम ठरवणार तुम्ही इंजिनियर आहात का। याच्यावर माझा एकच त्यांना प्रश्न होता की राज्यामध्ये, राज्याचं सोडावं, आमच्या तालुक्यामध्ये जे सभागृहाचे कामं झालेले आहेत तालुकाभरामध्ये, कुठे काम 20x30 आहे, कुठे 20x50 आहे, कुठे 20x70 काम आहे, कुठे 40x50 आहे, मात्र प्रत्येकाजणी या 25-25 लाखाप्रमाणे लाटण्यात आलेलं आहे। तर मग याचा अर्थ काय काढायचा, म्हणजे तुमचे इंजिनियर तुम्ही कशाप्रकारे MB करतायत, पंचायत समितीला आल्यानंतर तुमचे मोहन जावळे म्हणून आहे तिथे कोणी अधिकारी आहेत ते उच्चपदस्थ, त्यांना आम्ही विचारणा केली तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की माझा या प्रकरणाशी काही एक संबंध नाही। मग आम्ही विचारलं साहेबांचा संबंध कोणाशी आहे, जिल्हा परिषदला गेलो मी, रक्ताचं पत्र लिहिलं, संपूर्ण 5 विभागांना रक्ताचे पत्र पाठवले, 1 महिना वाट पाहिली, मात्र कोणाचाही फीडबॅक आलेला नाही, कुठल्याही प्रकारचं उत्तर मला मिळालेलं नाही, त्याच्यामुळे माझं कुठलंही समाधान याच्यामध्ये झालेलं नाही। त्याच्यामुळे मी आज रोजी उपोषणाला बसलो आहे। त्याच्यामध्ये मी मागील 10 वर्षात झालेलं हे ऑडिटसुद्धा बोगस असून खोटी बिलं जोडून निधी लाटण्याचं काम या ग्रामपंचायत प्रशासनानं केलेलं आहे। त्याच्यामध्ये संबंधित ग्रामविकास अधिकारी असतील, तुमचे गटविकास अधिकारी असू शकतात किंवा बांधकाम विभागाचे जे प्रमुख विभाग अधिकारी असू शकतात, यांची सखोल चौकशी विभागीय आयुक्तामार्फत झाली पाहिजे। तसं जे ऑडिट होणार आहे किंवा हे 10 वर्षाचं ऑडिट, मला मी व्हिडिओग्राफीद्वारे याची मागणी केलेली आहे की त्याची व्हिडिओग्राफी एवढ्यासाठी मागली की संपूर्ण गावाला याची व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून गावात खरोखर कशाप्रकारे ऑडिट केलेलं आहे, कोणत्या दुकानदाराचं किती बिल जोडलेलं आहे हे त्यांना कळायला हवं, किंवा गावाच्या नागरिक या नात्यानं याच्या आम्हाला कळणं महत्त्वाचं आहे। पण आम्ही याची मागणी केली नसती, पण याच्या अगोदर असे बरेचसे प्रकार गावात झालेले आहे, कधी काही ठिकाणी काम असे इतके निकृष्ट दर्जाचे काम आहे की अधिकाऱ्यांपर्यंत आम्ही जातो तेव्हा अधिकारी आम्हाला म्हणतात भाऊ तुम्ही ठरवणारे कोण, तुम्ही इंजिनियर आहात का। तर मग आम्ही खाजगी इंजिनियर नेऊन मी तिथे 10 इंजिनियर करून या समर्थक कामांच्या चौकशा केल्या, मात्र संबंधित काम जे काम 10-10 लाखात कामं पूर्ण झालेले ते कामं हे आणि 25-25 लाखाचा निधी कशाच्या आधारे लाटला याचं मला या शासनाकडून उत्तर पाहिजे। तरी येत्या 15 दिवसामध्ये मला तर या शासनाने संबंधित विभागाचे जे माझ्या मागण्या आहे ते मागण्या माझ्या पूर्ण नाही केल्या तर मी 15 दिवसानंतर मान्य जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर आम्हाला उपोषणात बसणार आहे। तत्व तरीसुद्धा जर मला तिथे न्याय नाही मिळाला, माझा जीव गेला तर बेहतर, तरी माझ्या कुठल्याही प्रकारच्या अडचणी आल्या तरी मी राज्य शासनाने सहकार्य जर नाही केलं तर मी हायकोर्टात जाणार, याच्यावर याचिका दाखल करा। व्हिडिओ किंवा पंचायत समिती माध्यमातून यांचा कुठलाही प्रतिनिधी आतापर्यंत माझ्यापर्यंत आलेला नाही। मी सकाळी 3 तासापासून इथे उपोषणात बसलेलो आहे, मात्र शासनाचा कुठल्याही अधिकाऱ्यांनी साधी विचारणा केलेला नाही। इव्हन एवढंच नव्हे तर काही राजकीय व्यक्तींकडून असा आक्षेप घेण्यात आलेला आहे की काय होतं ते बघून घेऊ, 10 लोकं करण्याची यांची दानत आहे का, यांच्याकडून 10 लोक जमा करण्याची यांची अवकात नाही, या भाषेमध्ये काही स्थानिक राजकारणी असतील किंवा तालुक्यातील राजकारणी अशी भाषा वापरत आहे, याच्यावर खरोखर यांना कायद्याचा धाक आहे का, हेच आम्हाला याच्यातून आता अधोरेखित होत आहे।
तरी तुम्ही पत्रकार बांधव असेल किंवा मीडिया असेल यांच्या माध्यमातून मी राज्य शासनाला माझा फक्त हा सवाल आहे या विविध प्रकारच्या कामांमध्ये एकाच प्रकारचा निधी कसे जात आहे तुमची एम बी ए करत आहेत. आज माझ्या गावामध्ये दोन कामं आहेत त्याच्याकडे माझ्याकडे हे संपूर्ण पंच आहे तुम्ही बघू शकता माझ्याकडे 400 पानाचा पंच आहे. याच्यामध्ये ही जी माहिती आहे त्या आधारे या अधिकारी आजही जेलमध्ये जाऊ शकतात पण मात्र प्रशासन कारवाई करण्याच्या मूडमध्ये नाही आहे. आज गावात कामं झालेली आहेत त्यांच्या एम बी ए झालेल्या नाहीत. मतलब एम बी ए झालेला नसताना यांनी निधी कशाच्या कशाच्या आधारे लाटला. काही कामं तर असे त्यांच्या एम बी ए होऊन बिलं निघून 6 महिने 12 महिने झालेले मात्र कामं आजही अपूर्ण अवस्थेत आहे. त्याचे माझ्याकडे व्हिडिओग्राफी आहे ऑडिओ आहेत माझ्याकडे त्यांच्या व्हिडिओ शूटिंग आहेत किंवा ज्या संबंधित अधिकाऱ्यांशी मी फोनवर बोललेलो आहे त्याचे माझ्याकडे ऑडिओ रेकॉर्डिंग आहेत. तर बघ एवढंच नव्हे तुम्ही एका ठेकेदार संबंधित सही मागे संभाषणाद्वारे मी माहिती मागवली किंवा बाबा तुमचा असं चालू आहे याच्यावर काही तोडगा काढा तुम्ही काम पूर्ण करा. तर त्यांनी मला जीव मारण्याच्या धमक्यासुद्धा यावेळी दिल्या होत्या. त्यावेळेस मी पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनला मी एनसी दाखल केलेली आहे त्याची प्रत माझ्याकडे आहे. त्याच्यानंतर गावगाड्याचा प्रश्न म्हणून आम्ही थोडी मागची बाजू घेऊन आम्ही तिथे समझोता केला. त्यावेळेस मी माघार घेतली त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आम्ही तो मागे घेतला गुन्हा दाखल नाही केला. मात्र मला असं वाटत होतं की आता कधी काही कारवाई करेल शासन. मात्र त्यानंतर 3 महिने उलटले आहे तरी शासनाकडून 0% कारवाई झालेली आहे. तरी हे जे आर्थिक भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाची कामे चालू आहे तालुकाभरामध्ये किंवा जिल्ह्यात असतील पण मी माझ्या गावापुरता विषय करतो आहे की माझ्या गावात मला जे डोळ्याने दिसते ते आम्ही पाहू शकत नाही. त्याच्यामुळे गावातून ज्यांना सहकार्य करायचं असेल त्यांनी नक्कीच सहकार्य करावं. मात्र भ्रष्टाचाराला कोणीही थरार देऊ नये एवढीच माझी संबंधित प्रशासनाला विनंती आहे व सर्वांनी कारवाई करावी एवढीच माझी विनंती. धन्यवाद. अतुल मधुकर लासा आहार संतोषी माता नगर पोहोर यांनी जी शासनाकडे मागणी केली त्याची सखोल चौकशी करून चौकशी आणली त्याला निर्णय द्यावा त्याचं म्हणणं ते प्रशासनाने तेवढंच त्याला न्याय मिळवून दिला पाहिजे. कारण लोकशाही आहे अजूनही लोकशाही महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जिवंत आहे. लोकशाहीची जी अवहेलना आज कोणी करत असेल तर ती करू नये. त्यांनी जी मागितलेली माहिती लवकरात लवकर प्रशासनातल्या लोकांनी त्याला मिळवून द्यावी आणि त्याचं समाधान करावं की जेणेकरून जे असेल ते समोर आणावं. बाकी काहीच नाही याच्यामध्ये लवकर लवकर नाही चौकशी नाही केली तर असे अनेक तरुण आहेत जे आज तालुक्यामध्ये अशा चौकशांची मागणी करत आहेत. बऱ्याच ठिकाणी पाणी योजना झाल्या त्या पाणी योजनांचे अजूनही पाण्याच्या टाक्या असतील त्या अजून झालेल्या नाही. अजून बऱ्याच ठिकाणचे असे कारण येतात समोर पण ते काहीतरी तोडफार काम चालू करताना थांबवतात. तर माझी प्रशासनाला आणि कॉन्ट्रॅक्टरलाही विनंती लवकरात लवकर जे जे कामं आपण प्रशासन यांच्या बाबतीत यांच्या बाबतीत म्हटलं तर त्यांनी जी मागितलेली माहिती ती द्यावी ती त्याचा अधिकार आहे. ती काय असेल घरी तर आहे तर तुम्ही तिची समोर मांडली पाहिजे एवढीच प्रशासनाला माझी विनंती आहे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.